आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कर्ज माफ करा, पुण्यात होणार आंदोलन, शिरोळ तालुक्यातील शेतकरी रवाना. राज्यात आणि देशात काँग्रेसचं सरकार होतं, यावेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आडकाठी घातली आणि याचा बुडदंड शेतकऱ्यांवर बसवला. यानंतर शेतकऱ्यांनी सरकार आणि न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाचा निर्णयही झाला. आताच्या सरकारने नाबार्डला पत्रही दिलं, पण नाबार्डकडून जी रक्कम मिळायला हवी ती मिळत नाही. कर्जमाफ झाले म्हणून काही मंडळींनी सत्कार करून घेतले, फटाके फोडले, पण आता पुन्हा शेतकऱ्यांसाठी लढणारे रघुनाथदादा पाटील कर्जमाफी व्हावी यासाठी मैदानात उतरले आहेत. पुण्यात रघुनाथदादा पाटील मोर्चा काढत आहेत. या मोर्चात शिरोळ तालुक्यातील ज्येष्ठ नेते शिवाजी बिडकर, कुरुंदवाडातील शेतकरी नेते रामचंद्र मोहिते, दानवाड येथील नेते प्रकाश तिपण्णावर हजारो शेतकऱ्यांच्या समवेत सहभागी होत आहेत. महानकारी न्यूज साठी कुरुंदवाडहून मोहन जमादार. नमस्कार. कोल्हापूर जिल्ह्यातील 2008 साली केंद्र सरकारनं कर्जमाफी केली होती, त्यामध्ये 5 वर्षानंतर 31/3/12 44,659 लोकांना अपात्र केलं होतं. त्याविरोधात आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये दावा दाखल केला होता आणि या दाव्याचा निकाल 30/1/17 रोजी आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या बाजून लागला. मात्र शेतकऱ्यांच्या मधून निकाल लागलेला असता देखील नाबार्डनं त्याची अंमलबजावणी केलेली नाही. त्यासाठी आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील 10 ते 15 हजार शेतकरी नाबार्डवर 22 जानेवारी 2018 रोजी मोर्चा काढणार आहोत आणि धरणे आंदोलन करणार आहोत. त्यासाठी मुंबई आम्ही नाबार्डच्या कार्यालयाला लेखी नोटीस दिलेली आहे. लेखी नोटीस दिल्यानंतर त्यांच्याकडून आम्हाला काही प्रतिसाद मिळालेला नाही. आम्ही त्याला सांगितलेलं 20 तारखेच्या आमच्या आमचा पैसे आम्हाला जमा करा असं सांगितलं होतं, परंतु त्यांनी आज अखेर जमा केलेले नाही. म्हणून ना इलाज असतो कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी हे आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. नाबार्डनं 30/1/17 निकाल लागल्यानंतर आमच्या उलट त्याने केंद्र सरकार म्हणजे मुंबई दिल्लीच्या सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलेला आहे. मी रामचंद्र दत्तात्रय मोहिते, कुरुंदवाड. मी बाळासाहेब मांडे विकास सेवा संस्था कुरुंदवाड या संस्थेचा माजी चेअरमन संस्थापक. परवा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या नावाखाली या BJP आणि शिवसेनेच्या सरकारनं जी कर्जमाफी जाहीर केली, ती कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर दिवाळीच्या आधी म्हणजे दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करणार असं त्यांनी आश्वासन दिलं होतं. दिवाळीपर्यंत जर शेतकऱ्यांनी म्हणजे खरोखर म्हणजे या कर्जमाफीसाठी अगदी म्हणजे अगदी आशा लावून बसले होते, मात्र शेतकऱ्यांचा पूर्ण भ्रम निराश झाला. यामध्ये दोन बाबी प्रामुख्याने आहेत. होता यांची थकबाकी आहे, म्हणजे जे लोक म्हणजे बाबा 1.5 लाखापर्यंतची जे थकबाकी झाला आहे त्यांना त्यांनी म्हणजे ती सवलत जाहीर केल्या आणि त्यांना ती वरचे पैसे भरायसाठी म्हणून त्यांनी ती वेळ ठरवलेली आहे. आणि नेहमीच कर्ज भरणारे जे शेतकरी आहेत त्यांना जास्तीत जास्त 25,000 रुपये आणि त्या कर्जाच्या प्रमाणात 25% असं त्यांची ती एक योजना आहे. आज जवळजवळ नोव्हेंबरपासून आज आता फेब्रुवारी उजळला तर एकंदरीत म्हणजे आमच्या ह्या जिल्ह्याचं जर चित्र बघितलं तर कर्जमाफीची म्हणजे रक्कम तुटवून जी फक्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली रक्कम काही वेळेला ती शासनानं परत मागून नेल्या. आमचे सचिव, जिल्हा बँकेचे सर्व कर्मचारी आणि हे जे म्हणजे संस्थेचे जे पदाधिकारी यांनी शासनाला जी जी माहिती लागेल ती माहिती सगळी पुरवली आहे.